तू काय रविवार दुपारच्या बातम्या देतोस का? ए डॅडी काय म्हणाले? नाही काय नाही म्हणाले. आम्ही ऐकलं काहीतरी म्हणाले. नाही काय नाही म्हणाले. अरे काहीतरी म्हणाले. अरे काय नाही म्हणाले. जर काही म्हणाले असं तर मी बोलू असतो की अमुक अमुक म्हणाले. जर ते काही म्हणालेच नाही तर मी कसं काय सांगणार म्हणाले म्हणाले. जर म्हणाले तर म्हणाले. ते म्हणे इस्टेटीचे 3 हिस्से करणार आहेत आणि म्हणे नयनच्या नवऱ्याला घर जावई करणार आहेत. मी म्हणतो नयनचा 3रा हिस्सा हवाच कशाला. मी म्हणते नयनचा हिस्सा असू दे. असू दे काय, तुला ना अक्कलच नाही. बघितलं या घराला मला किंमतच नाही. आता सांग मला, मला काय अक्कल नाही का? मी काय विचार न करता बोलते का? पण नाही रे, असं बोलतात मला. सांग मला असं बोलतात का? माझा विचार कधी विचारातच घेत नाही रे. नेहमी मला असं बोलतात. मी काय बोलायला गेली ना की अक्कलच काढतात रे माझी. सांग मला बोल. कुठली रे ही भाषा, तुला कळते का? वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. झाली पूजा, झाली प्रसादना. चुप. अहो माझं पुरतं ऐकून तरी घ्याल का? काय ते नयनचं लग्न जर माझ्या भावाशी झालं तर 3रा हिस्सा आपल्यालाच मिळेल ना. अगदीच काय बिंडोक नाही तू. पटलं ना? मग बोलवून घ्या माझ्या भावाला. फोन लावा. आता करतो ना. मोबाईल कशाला काढताय? घरात पब्लिक टेलिफोन आहे ना. वा, घराविषयी काय आस्था आहे पब्लिक टेलिफोन. अरे वा, माझे 1 रुपये 49 पैसे वाचले. हॅलो मनु. हा मी उमेश बोलतोय. मेश नाही रे, उमेश बोलतोय. अक्क खानदानट बिंडो काय त्या घराने मला किंमतच नाही. असं बोलतात सांग बिंडोक म्हणतात रे मला किंमतच झालं 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 बोलू मी. हा बोल बोल. हा म्हणू असशील तसा ताबडतोब निघून ये. असशील तसा काय दे इकडे तू फोन. असशील तसा काय, घरानच बिंडोक. हे हॅलो मनू, छान तयार होऊन नीट कपडे करून ये. लग्न जमवायचंय ना तुझं. तुझी डान्स प्रॅक्टिस कशी चालली आहे? डिस्को, दांडिया? मनू तुझा क्लासिकल डान्स कसा चाललाय? मनू आई बाबा कशी आहेत रे? ठेव तो फोन, ठेव. माझ्या वडिलांचा फोन म्हटल्यावर वाटेल तसं बोलायचं. तुला ना अक्कलच नाहीये. बघितलं असं बोलतात या घरात मला किंमतच नाही. आता सांग मला, मला काय अक्कल नाही का? मी बोलून भेटते ते बोल. आता सांग मला, मला बाहेरही फोन केला, 2 मिनिटं बोलले तिथे, चौकशी केली तर त्याचा पण बरं. पण अरे बोलू नाही तासून त्याचा बोलून बोलतो. मी बोलायला गेले ना की असं. आता सांग मला, मी काय बोलायचं भेटे का? पण नाही रे बोलू नाही देतात मला. असं करतात इकडे इकडे समोर मला दिसतंय सगळं. कळतंय सगळं कळतंय. इकडे रे तुझी बायको काय गायकी घराण्यातली का? नृत्य पण करते. ऐका जमाय लागला, तुझंही जमाय लागलं मला. कसं होणार आहे या घराचं कुणास ठाऊक. नारायण ऐक, थांब थांब थांब. मला आधी सांग, तुला नवीन कविता होते का? नाही ना, मग ठीक. अगे ये ना. हो तिला बोलव, ती बरोबर लागतेच नाही का? काय नारायण, हा काय बोलणं चाललं होतं तुमचं? काय नाही काय नाही, असंच काय नाही काय नाही काय नाही. नक्कीच कसलं तरी कारस्थान शिजत होत. कारस्थान नाही, हवा पाण्याच्या गोष्टी चालल्या होत्या. हवा दूषित आहे, पाणी गडूळ आहे. हा कशाला सांगेल बाबा, हा त्या मोठ्याच्या बाजूच आहे ना. नाही मोठ्याची बाजू छोट्याची बाजू असं काहीच नाही, मी सगळ्यांच्या बाजूच आहे. काय नाही, मी चांगलं ऐकलंय. डॅडी इस्टेटीचे 3 हिस्से करणार आहेत आणि नयनच्या नवऱ्याला घरजावई करणार आहेत. मला बाई टेन्शनच येत. नाही टेन्शन घेण्यासारखं काय नाही त्यात. आणि म्हणे उमेश नयनचं लग्न त्याच्या मेहनशी करण्याच्या खटपटीत आहे. नाही त्याचा मेहणा, तुझा मेहणा, माझी मेहणी, असं काही मेहणा मेहणीचा विषयच नव्हता. तू असं सांगणारस ना? थांब, तुला एक दीर्घ कविताच ऐकवतो. तुझ्या पाया पडतो. एवढी कठोर शिक्षा देऊ नकोस. मी कबूल करतो तुम्ही ऐकलंय ते सगळं खरंय. खरंय ना? खरंय ना? खरंय ना? अहो हो, आपण तरी मागे का राहायचं? बरोबर आहे. बोलवा माझ्या भावाला. बरोबर आहे. लावा फोन. बरोबर आहे. बरोबर आहे काय, फोन लावा.
अरे 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 कुणाला हडतोड करतोय? सुकन्या, मी पब्लिक टेलिफोन म्हणून बोलत नाही. नारायण, 500 रुपयात मोबाईल. थोडं थांब. का? कंपनीची नवीन स्कीम येते. कसली? आम्ही 500 रुपये देतो पण मोबाईल घ्या. हॅलो हॅलो बच्चू, बच्चू अरे मी बोलतोय, अरे 500 रुपयाच्या मोबाईल वरून बोलतोय. एक मिनिट, काहीतरी बोलते. किती ओरडताय, हळू बोला ना, कुणीतरी ऐकेल ना. हळू बोल रे, किती मोठं बोलतोय. अहो त्याला काय सांगताय, तुम्ही हळू बोला. अरे काय रे बोंबल तू, किती तो मोबाईल आहे का बोंबाईल आहे? बच्चू बच्चू हळू बोलतो, हळू बच्चू. तू काम कर, आशील तसा निघून ये. अरे काय काय, अरे तेरी शादी करनी है. अरे शादी वरने एक चारोळी आठवली. अरे ऐक, एकदम कोपच्यात गाठलेस रे. पळायला सुद्धा जागा नाही ठेवली. लग्न झालेला म्हणून काय झालं? मोबाईल बंद केलायत ना, बिल वाढेल ना. मला काही टेन्शन येत. हा तूच ठेव ना. बघू. नारायण नारायण, कुठे चाललास, कुठे चाललास? तू काय कविता ऐकवल्याशिवाय मला सोडणार नाही. झालो जीवावर उदार, माझ काय बरं वाईट झालं तरी चालेल, पण कविता ऐकव. लग्न झालेला माणूस. वा, लग्न झालेला माणूस इतरांचे लग्न काय जमवतो? अरे वा छान आहे. लग्न झालेला माणूस इतरांचे लग्न काय जमवतो? अरे दुसऱ्याला बर्बाद करण्यात वेगळाच आनंद मिळतो. कशी वाटली एवढी? काय खास नव्हती. दुसरी ऐकवतो. पहिली मस्त होती. मस्त बोलला. चला आता नारायण, चल रे. ओके नारायण. आता काय? मला ना थोडीशी कोणकोण आल्यासारखी वाटते रे. कोणकोण? डेंग्यूची साथ आहे ना. बघ बघ, माझं अंग गरम आहे का बघ. बघू. ऐकू. काय झालं? किती गरम हात तुझा. माझा? डॉक्टर कडे जाओ. का? मलेरियाची साथ आहे ना. हो. तो ऐकत नाही ना, म्हणून मला राग येतो. डॉक्टर कडे जाऊया. बघू, जा लवकर.